या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। वंचित बहुजन आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटासोबत ज्या पद्धतीने आघाडी केली त्याच पद्धतीने महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास इच्छुक असल्याची चर्चा सध्या राज्यभर आहे। महादेव जानकर सध्या भाजपामध्ये बॅकफूटवर असल्याचे बोलले जात आहे। ज्या पद्धतीने धनगर समाजामध्ये नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपच्या नेत्यांकडून ताकद दिली जाते आणि महादेव जानकर यांना वेगळं केलं जातं याचाच राग महादेव जानकर यांना येत असल्याची चर्चा आहे। म्हणूनच जानकर हे आता काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक आहेत। याबाबत काँग्रेस प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले की महादेव जानकर काँग्रेस सोबत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, त्यांच्या अनुभवाचा काँग्रेसला फायदाच होईल। कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचं पारडं आता जड असल्याचं दिसतंय, त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस सोबत कोण आघाडी करणार याकडे महाराष्ट्रवासियांचं लक्ष आहे। आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते सन्माननीय महादेव जानकर साहेब यांच्याबाबत अशी एक चर्चा निघाली की ते आता भारतीय जनता पार्टीवर नाराज आहेत आणि महाविकास आघाडीसोबत विशेषतः काँग्रेससोबत येण्यासाठी ते इच्छुक आहेत अशा पद्धतीच्या काही बातम्या आत्ता माध्यमामध्ये मला कळाल्या। आणि निश्चितपणे जर महादेव जानकर साहेबासारखा अनुभवी माणूस जर काँग्रेससोबत येणार असेल काँग्रेससोबत अलाइन करणार असेल तर निश्चितपणे त्याचं आम्ही स्वागत करू आणि तशा पद्धतीची मागणी तशा पद्धतीचं बोलणं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नाना पटोले साहेब यांच्याकडे जर आम्ही करूच करू त्याच पद्धतीनं महादेव जानकर साहेबासारखा अनुभवी माणूस या आघाडीमध्ये आला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये आला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुखांशी आम्ही चर्चा देखील करू आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जेवढे काही भाजपाला विरोध करणारे लोक आहेत या सगळ्याला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली आणण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल ते करण्यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।